मित्रांनो, आज आपण खूपच एक रंजक माहिती घेणार आहोत। यामध्ये आपल्या इस्रोचे 10वे संचालक असणारे यस सोमनाथ, ज्यांनी चंद्रयान 2 आणि 3 मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका घेतली, त्यांचं शिक्षण काय झालं, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे आई वडील काय करत होते आणि येणाऱ्या काळामध्ये जगावरती इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा भारताचा एक अशी मोहर उमटणार आहे की ती जगामध्ये कधी कुणीही पोहोचू शकणार नाही, याविषयी आपण माहिती घेणार आहोत। पण त्या अगोदर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर मित्रांनो, यस सोमनाथ हे केरळमध्ये त्यांचा जन्म झाला आणि मित्रांनो, जन्मापासूनच अत्यंत हुशार असणारे त्यांचे वडील हे हिंदी विषयाचे शिक्षक होते, म्हणजे हिंदी शिकवणारे त्यांचे वडील हे यस सोमनाथ यांनी पुढे जाऊन विज्ञानामध्ये रुची घ्यावी म्हणून त्यांना लहानपणापासूनच ते मल्याळम आणि इंग्लिशमधली काही स्पेस आणि विज्ञानामधली बरीचशी पुस्तकं ते आणून देत होते। तर मित्रांनो, यामध्ये कळेल की आईवडिलांचं त्याच्या मुलांच्या जडणघडणीमध्ये किती महत्त्वपूर्ण वाटा असतो आणि त्याचं पुढं काय फळं येतात हे आपल्याला आता पाहायला मिळतं। तर मित्रांनो, यस सोमनाथ हे इस्रोचे 10वे संचालक आहेत आणि के शिवन यांच्याकडून त्यांनी 3 वर्ष कार्यकाळासाठी त्यांनी इस्रोची धुरा हातामध्ये घेतलेली आहे। मी तुम्हाला पहिलं एक वाक्य म्हणालो की इस्रो आणि भारत हा जगावरती स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये राज्य करेल किंवा एक वेगळी मोहर उमटवेल, याचं कारण काय? तर मित्रांनो, याचं कारण मी तुम्हाला पण सांगणार आहे, पण त्या अगोदर आपण जाणून घेऊयात की त्यांचं पूर्ण नाव, शिक्षण आणि ते काय झालं। तर मित्रांनो, सोमनाथ श्रीधर पणिकर असं त्यांचं नाव, 1960 त्यांचा जन्म झाला आणि 15 जानेवारी 2022 पासून पुढील 3 वर्षासाठी त्यांनी के सिवन यांच्याकडून इस्रोचा म्हणजे त्यांनी संचालकपद ताब्यात घेतलं। तर मित्रांनो, यस सोमनाथ यांचे वडील हे हिंदी शिक्षक होते आणि त्यांना असं नेहमी वाटायचं की आपल्या मुलांना पुढे जाऊन मोठं काहीतरी करावं, अशा म्हणजे नेहमी काही असं नेहमीपेक्षा असं वेगळं काहीतरी करावं म्हणून त्यांनी लहानपणापासून यस सोमनाथ यांना विज्ञानाविषयी एक गोडी आणि रुची तयार केली। मग ते लहानपणापासून मल्याळम आणि इंग्लिश भाषेमधली स्पेस, सायन्स, विज्ञान या विषयातली त्यांनी भरपूर पुस्तकं त्यांना दिली आणि त्याच्यामुळे त्यांची विज्ञानामध्ये एक वेगळी रुची तयार झाली। तर मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळामध्ये BTech आणि MTechच्या शेवटच्या वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये असतानाच त्यांची इस्रोमध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलं आणि त्यांची पहिल्या 5 विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड झाली। तर मित्रांनो, यस सोमनाथ त्यांचा जन्म केरळ येथे झाला आणि त्यांनी सेंट ऑगस्टाईन या शाळेमध्ये शिक्षण घेतलं। त्याच्यानंतर त्यांनी पुढे जाऊन TKM कॉलेज इथं त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि रॉकेट, विमान याच्यामुळे त्यांना आवड होती, त्याच्यामुळे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर TKM कॉलेजमधून त्यांनी काय केलं, पुढे BTech कम्प्लीट केलं। तर मित्रांनो, यस सोमनाथ त्यांचं इस्रोमध्ये खूप मोठं योगदान आहे, म्हणजे 2010 कालावधीमध्ये ज्यावेळेस प्रोपल्शन मॉडेलवरती काम करत असताना त्यांनी PSLV हे त्यांनी तयार केलं, पण त्यावेळेस ते फेल झालं आणि ते फेल झाल्याच्यानंतर इस्रोने असा एक निर्णय जाहीर केला की पुढे या प्रोजेक्टवरती काम होणार नाही। पण त्यांनी दूरदृष्टी ठेवून अधिक वजनशील म्हणजे जे सॅटेलाइट्स वगैरे असतील, घटक असतील, त्यांना पाठवण्यासाठी PSLV खूप महत्त्वपूर्ण मॉडेल असणार आहे। मग त्यांनी त्याच्यावर हेतुपुरस्पर त्यांनी एक इस्रोचा त्याच्यावर ना असतानाही त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि मित्रांनो, ते सक्सेसफुल झालं आणि मग त्याच्यानंतर ते PSLV मॉडेल जे आता चंद्रयान 2 किंवा 3 वापरण्यात आलं त्याचा एक महत्त्वाचा भाग तो त्याच्यामध्ये होता। तर मित्रांनो, यस सोमनाथ हे स्ट्रक्चरल डिझाईन आणि स्ट्रक्चरल डायनॅमिक याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, म्हणजे त्या PSLVचं पूर्ण स्ट्रक्चर तयार करणं, डिझाईन तयार करणं आणि नंतर ते प्रोपल्शन करणं, आकाशात पाठवणं याच्यावर त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं। मित्रांनो, आता आपण बघूयात की म्हणजे कसा रिव्हॉल्युशन करणार आहे, म्हणजे यस सोमनाथचं जे कार्यकाळ आहे तो भारतासाठी किंवा जगासाठी वेगळी दिशा कशी असणार आहे। तर मित्रांनो, आपण हल्ली बातम्या बघतोय की स्पेस एक्स असेल
एलॉन मस्क असेल किंवा जेफ बेझोस जे ॲमेझॉनचे कार्यकारी संचालक आहेत, मित्रांनो ते काय करतायत माहीत आहे का? एक रियुजेबल रॉकेट. हल्ली आपण काय करतो की स्पेसमध्ये एक रॉकेट पाठवतो, सॅटेलाईट लाँच होतो आणि मग तो काय होतो की ते यान नष्ट होतं. पण मित्रांनो आता रियुजेबल जी टेक्नॉलॉजी आहे ती स्पेसमध्ये, जसं गाडी बसून गेलं काम झालं की परत माघार या, याप्रमाणे त्याच्यावरती काम चालू. पण भारताचं जे इस्रोचं जे अगोदर जे म्हणजे त्यांचं जे धोरण होतं ते फक्त सरकारी गव्हर्नमेंट फंडिंगवरती काय होतं की इस्रोचे प्रोजेक्ट चालायचे. आणि इस्रो काय करायचं, फक्त गव्हर्नमेंटसाठी लागणारे सॅटेलाईट असतील किंवा गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट असतील त्याच्यासाठीच ते काम करायचं. पण येस सोमनाथ, त्यांचं असं धोरण आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे एक्सप्लोर, अर्थ एक्सप्लोर होणार आहे, म्हणजे पृथ्वीच्या बाहेरच्या जगाशी लोकांना खूप अट्रॅक्शन असणार आहे, तिथं नवीन नवीन शोध घेतले जाणार आहेत, चंद्रावरती काय तुम्हाला घटक मिळणार आहेत किंवा मंगळवरती, असं म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट होणार आहेत. मग त्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटचं जर फंडिंग घेतलं तर ते पुरेसं नाही, आणि लोकांचा पैसा टॅक्सेस घेऊन त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करणं, आणि हे एक्सपेरिमेंट खूप खर्चिक असतात आणि ते फेल झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर त्याच्यासाठी त्यांचं एक असं धोरण आहे की येणाऱ्या काळामध्ये किंवा हे आत्ता जे घटक चालू आहेत त्यानुसार आपल्या ज्या भारतामधले ज्या ख्यातनाम विश्वासपूर्ण ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत, तर जसं की टाटा, रिलायन्स असे जे वेगवेगळे घटक आहेत, त्यांनी एकत्र यावं, त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी आणि वेगवेगळे प्रोजेक्ट लॉन्च करावे म्हणून त्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि मित्रांनो, स्पेसमधला जो येणारा जो पैसा जो आहे तो बिलियन ट्रिलियन डॉलरमध्ये येतो, आणि त्याची मक्तेदारी आजपर्यंत फक्त अमेरिकेकडे होती, आणि अमेरिकेचं जे बजेट असतं त्याच्या अगदी 50% आपलं कमी बजेट असतं. मग जी स्पेस टेक्नॉलॉजीवरती रशिया, अमेरिका, चायना, फ्रान्स, UK यांची जी मक्तेदारी होणार आहे ते येणाऱ्या कालावधीमध्ये खतम होणार आहे. का खतम होणार आहे? कारण आता काय केलं आहे की आपल्या भारताने आपलं जे तंत्रज्ञान आहे ते प्रायव्हेट कंपन्यांसोबत शेअर करायला चालू केलं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आपल्या भारतामध्ये ॲटो टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे जसं वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या तयार होतात, त्याचं आता एक हब बनलं आहे. जगातली दुसऱ्या तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था ही ॲटो टेक्नॉलॉजी भारताकडे आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये मित्रांनो स्पेस टेक्नॉलॉजी ही आपल्या भारतामध्ये वास्ट होणार आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे काय होणार की रोजगार निर्मिती होणार आहे. त्याच्यामुळं हे जे धोरण आहे म्हणजे येस सोमनाथ यांनी जे स्वीकारले आणि त्या दृष्टीनं ते जे प्रोत्साहन देत आहेत, त्याच्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये मित्रांनो भारत हा नक्कीच स्पेसवरती आणि विशेषतः स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये जगाला एक मोठं योगदान देणार आहे. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.